लातूर बोर्ड जे आहेत राज्यामध्ये हे 5व्या क्रमांकावर आहेत आणि लातूर जिल्ह्याचा जो निकाल 89.31 आहे, गेल्या वर्षी 88.22 होता आणि यावर्षी 0.9 हा निकाल आपला वाढलेला आहे. एकूण मुलं जी परीक्षेला ॲपेअर झाली होती 82,904, त्यापैकी 9,619 मुलं आमची नापास झाली आणि पास होणाऱ्यांची संख्या जी आहे ती 73,215 आहे. त्यापैकी मुलं 40,657 पास झाली आणि मुली 32,558 पास झाल्यात. 75% जास्त गुण जे मिळवलेत डिस्टिंक्शनचे त्यामध्ये 6,519 विद्यार्थी आमचे डिस्टिंक्शन आले. त्याच्यामध्ये नांदेडमध्ये 2713 आहेत, उस्मानाबादचे 706 आहेत आणि लातूरचे 3091 विद्यार्थी आमचे डिस्टिंक्शनमध्ये आलेले आहेत. डिस्टिंक्शन संख्या वाढलेली आहे यावर्षी आणि पास होणाऱ्याच्या टक्क्यामध्ये मुलींची संख्या मात्र या ठिकाणी जास्त आहे. मुलींची संख्या जर विचारात घेतली, जिल्हाबाई जर घेतली तर लातूरमध्ये मुली 93.74 आहेत, नांदेडला 92.17 आहेत आणि उस्मानाबादला 90.47 आहे. आणि एकूण मुलांचा जर विचार केला तर मुलांच्यामध्ये लातूरला 86.57 आहेत, नांदेडला 86.69 आहे आणि उस्मानाबादला 78.39 आहेत. म्हणजे मुलींची संख्या यावेळा आमच्या निकालामध्ये आघाडीवर आहे. आमच्याकडे 38 कॉपी प्रकरणं झाली होती, त्यापैकी एकाला तोत्या विद्यार्थ्याला आम्ही शिक्षा दिली 1+5 दिली आहे. 2 विद्यार्थी जे आहेत त्यांना 1+1 शिक्षा दिली आहे आणि बाकीच्यांना आम्ही संपादन पातळी रद्द करून त्यांचा निकाल लावलेला आहे. अशा 38 प्रकरणं गेल्या वर्षी यावर्षी आमची होती. आणि जी नापास मुलं झाली आहेत त्या नापास मुलांसाठी आम्ही पुनर्परीक्षा जुलैमध्ये घेतो, त्यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे आणि त्यातून जे पास होईल त्यांना पुन्हा नियमितपणे प्रवेश पुढे शिक्षणासाठी दिला जाईल.